गर्भापासून संस्कार ही काळाची गरज आहे. बलदंड शरीर आहे पण सांस्कारिक मन नाही. आज समाजाला सांस्कारिक मनाची गरज आहे. स्त्री कुठल्याही धर्माची असो तिचं संरक्षण करणं ही प्रत्येक तरुणाची जबाबदारी आहे. याकरिता प्रत्येक घराघरातून मनाचा संस्कार होणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांनी आसेगाव मध्ये बोलताना व्यक्त केलाय. राजे छत्रपतींच्या विचारांचा संस्कार ग्रामीण भागातील युवक युवतींवर व्हावा आणि तो चिरंतन राहावा. शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आजही आव्हाने पेलता यावी याकरिता शिवजयंतीच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथील छत्रपती शिवाजी कला विद्यालयात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांचं शिवव्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानाचा आनंद राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांसोबत जमिनीवर बसून घेतलाय. यावेळी गुलाबराव पाटील यांनी जिजाऊ मासाहेब तसंच शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितलाय. गर्भापासून संस्कार केले ही काळाची गरज आहे. म्हणून मला सांगायचं एवढंच की गर्भापासून संस्कार करा. संस्कार ही काळाची गरज आहे. आज बलदंड शरीर आमच्याकडे पण संस्कारी मन नाही. आज समाजाला संस्कारी मनाची गरज आहे. आज घरातून बाहेर जाणारी माझ्या तरुण मुलीला मला सांगावं लागतं की अंधार पडायच्या आत घरी आहे. कुठे चाललो आम्ही? हा माझ्या जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. श्री ही मराठ्यांच्या देवालयातली देवता आहे. ती कुठल्याही जातीची असो, पंथाची असो, धर्माची असो, तिचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याला मी तरुण म्हणतो.